एप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव मध्ये मी तुम्हाला काय काय शिकवले 2.1 शिकवलेलं आहे ठीक आहे. त्याच्यानंतर 2.4 चालू आपला 2.4 मधले क्वेश्चन चालू आहेत ठीक आहे. हे माहिती पाहिजे आणि 2.2 आणि 2.3 तर तुम्हाला ह्या वर्षी नाहीये ठीक आहे. पुढच्या वर्षी जे असेल मग त्यांचं मी कव्हर करून टाकेल ठीक आहे. पण तुम्हाला क्वेश्चन नंबर 6 पर्यंत सगळे ऑल शिकवलेले आहेत ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 चालू. तुम्हाला माहिती पाहिजे की इन्क्रीजिंग फंक्शन काय, डिक्रीजिंग फंक्शन काय, हे सगळे टर्म तुम्हाला माहिती पाहिजे. जर तुम्ही प्रिव्हियस वेळेस जर बघितलं नसेल तर तुमचं हे बघून काहीच फायदा नाही ठीक आहे. म्हणजे जरी मी खूप जरी सांगायचा प्रयत्न केला तरी तुम्हाला समजणार नाही, कारण तुम्हाला प्रिव्हियस वेळेस माहित नाही तर मग काय करणार तुम्ही ठीक आहे. त्यासाठी प्लेलिस्ट मध्ये बघा, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हचे पूर्ण प्लेलिस्ट आहे ठीक आहे. त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे, जवळपास मला वाटतं हा 8वा व्हिडिओ आहे ठीक आहे. हे सगळे कन्सेप्ट जर समजले असतील तर तुम्हाला हा व्हिडिओ समजेल, अदरवाईज समजणार नाहीये ठीक आहे. हे लक्षात राहू दे, पण तरी मी साईड बाय साईड चान्स करतो की नाही का, म्हणजे समजण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला ठीक आहे. चला समजवण्याचा प्रयत्न करतो, व्यवस्थित लक्ष द्या. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील पहिले बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जावा, तिथं व्हॉट्सअप लिंक आहे बघा, त्याच्यावर क्लिक करा, तिथून तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता. आणि मी नेहमी टायमिंग सांगत जाईल की नाही का किती वाजता लेक्चर असतं. आणि साईड बाय साईड फिजिक्स पण शिकवतोय मी बरोबर ना. रोटेशनल डायनॅमिक्सचे 5 व्हिडिओ झालेले आहेत, 6वा व्हिडिओ लवकरच येईल ठीक आहे. चला स्टार्ट करतो बघा. सो काय दिले, शो दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू 3x + 1/3x इज इन्क्रीजिंग इन इंटरवल ऑफ 1/3 ठीक आहे. ऍक्च्युअली क्वेश्चन नंबर 7 जो आहे ना त्याच्यामध्ये काय दिले, इज इन्क्रीजिंग इन दिस टर्म अँड डिक्रीजिंग पण दिले. आणि आपण ते डिक्रीजिंगचं पण सॉल्व्ह करूया ठीक आहे. पहिले इन्क्रीजिंगचं बघू काय असतं ठीक आहे. तुम्हाला माहिती आहे जर फंक्शन जर इन्क्रीजिंग असेल तर आपण काय घेतो, सो एफ डॅश ऑफ एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ठीक आहे. एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन 0 आहे ठीक आहे. पण स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग दिलंय का, नाही, पण इक्वल टू पण येणार ठीक आहे. एफ डॅश एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 घ्यायचं ठीक आहे. पण त्यासाठी तुम्हाला हे जे काय डेरिव्हेटिव्ह आहे, हे जे काय फंक्शन आहे त्याचं डिफरन्शिएट करावं लागेल ठीक आहे. कसं करणार बघा, लेट फंक्शन घेऊ आपण एफ ऑफ एक्स इक्वल टू काय दिले 3x + 1/3x ओके. हे फंक्शन दिलेलं आहे, मग आता डिफरन्शिएट करा, सिंपल आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, सो इथे येणार एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 3x आहे. आणि तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येत आहे, त्यानुसार मी टीच करतोय, म्हणजे एकदम डीप मध्ये नाही जाता डेरिव्हेटिव्हच्या, कारण ते मी पूर्ण शिकवलेलं तुम्हाला कन्सेप्ट ठीक आहे. सो 3x आहे, सो x डेरिव्हेटिव्ह 1 येतो, सो 3 तसंच राहणार प्लस 1/3 एज इट इज बरोबर ना. 1/3 हे एज इट इज. डेरिव्हेट ऑफ 1/x काय येतं, डेरिव्हेट ऑफ 1/x येतं -1/x2, सो -1/x2, सो 1/3 हे कॉन्स्टंट टर्म आहे, मग डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येणार, सो 1/x डेरिव्हेटिव्ह काय येतं -1/x2 ठीक आहे. सिम्पल आहे, सो इथं काय येणार मग 3 मायनस प्लस मायनस येणार, सो 1/3x2 ठीक आहे. एफ डॅश ऑफ एक्स आलेला आहे ओके. सो आता फंक्शन कसं आहे, फंक्शन इज इन्क्रीजिंग, सो फंक्शन इज इन्क्रीजिंग. सो जर फंक्शन जर इन्क्रीजिंग असेल तर आपण काय घेतो, एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0 घेतो. हे माहिती तुम्हाला, चला सध्या तर मी इक्वल टू नाही घेत, एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन 0 इक्वल टू घेतो तरी चालेल. कारण कसं आहे, इथं स्ट्रिक्टली दिलं का तुम्हाला, स्ट्रिक्टली दिलं असेल तर असं यूज करतो, पण स्ट्रिक्टली दिलेलं नाहीये मग आपण इथे इक्वल टू पण लिहू शकतो ठीक आहे. चला घेतच आम्ही तसंच ठेवतो, एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू 0. सो आता एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू काय, ही व्हॅल्यू आहे ठीक आहे. हे म्हणजेच ही व्हॅल्यू बघा, एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ही आहे, सो मी एज इट इज लिहितो 3 ओके 3 -1/3x² ग्रेटर दॅन 0 ठीक आहे. सो आता बघा नीट लक्ष द्या, हे मायनस मध्ये तिकडे गेल्यावर काय होणार, प्लस होणार, सो 3 तिकडे गेला प्लस होणार, ग्रेटर दॅनचे साईन असेच राहणार, तिकडे गेल्यावर असं होणार 1/3x² ठीक आहे. 3 डिवाइड आहे, तिकडे गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय, सो मी असं लिहू शकतो का 3 × 3 9 ग्रेटर दॅन 1/x². आता नीट लक्ष द्या, हे x² जे आहे हे डिवाइड आहे बरोबर, तिकडे गेल्यावर काय होणार, मल्टिप्लाय होणार, हे माहिती तुम्हाला. सो नीट बघा, नीट ऍक्च्युअली कसं माहिती का, ही टर्म ऍक्च्युअली अशी 1/x² < 9 बरोबर ना. हे इथं लिहिलं, हे लेस दॅन आहे आणि हे 9, म्हणजे 9 इज ग्रेटर दॅन,
म्हणजे 9 इज ग्रेटर दॅन 1 बाय एक्स स्क्वेअर. ऍक्च्युली असंच आहे. आता ह्याचं मी काय करतोय, रेसिप्रोकल करू. एक काम करतोय, ही टर्म तिकडे नेतो, ही टर्म इकडे आणतो. रेसिप्रोकल केला बघा, रेसिप्रोकल सो असं येणार बघा. तिथे काय दिलंय, 1/3 आणि 1 दिलंय ना. चला पहिल्या वेळेस स्क्रीनशॉट काढा, नंतर सांगतो काय करायचं. ठीक आहे, कारण मला ह्या साईडला लिहावा लागेल. हा आता व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे बघा, इथे एक्स स्क्वेअर डिवाइडला तिकडे गेला काय होणार, मल्टिप्लाय होणार. सो म्हणजे असं येणार बघा, 1 < 9 * x² येणार. बरोबर. सो आता हे 9 मल्टिप्लाय आहे, तिकडे गेला डिवाइड होणार. सो मी त्याला असं लिहू शकतो का, 1/9 लिहू शकतो. बरोबर ना, 1 * x² < 9. किंवा मी असं पण करू शकतो बघा, डायरेक्ट इथून पण करू शकतो. सो एक्स स्क्वेअर इथं डिवाइडला तिकडे गेला मल्टिप्लाय, सो म्हणजे एक्स स्क्वेअर असं होणार आणि * 9 होणार. ओके, 9 मल्टिप्लाय तिकडे गेलो डिवाइड. सो मी इथून पण असं करू शकतो, 1/9 x² सॉरी एक्स स्क्वेअर कसं येणार, पर फक्त 9 येणार. ठीक आहे, म्हणजे एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 1/9 आहे. सो मी कसं लिहित परत ना. हा आता मला टेकिंग स्क्वेअर रूट करायचं आहे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. सो नीट लक्ष द्या आता इथं. ज्या वेळेस एखाद्या फंक्शनला जर ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल, समजा ग्रेटर दॅन इक्वल टू 1 असेल, इथं काही पण व्हॅल्यू असू दे, इथं काही पण व्हॅल्यू असू दे, मग ह्याचं स्क्वेअर रूट जर करायचं असेल मला, ह्याचं काय करायचं, स्क्वेअर रूट करायचं. समजा एखादा फंक्शन आहे आणि त्याचा स्क्वेअर रूट करायचं. ठीक आहे, ऑलरेडी फंक्शनला स्क्वेअर आहे, मग स्क्वेअर रूट करत असताना ग्रेटर जर असेल ग्रेटर, मग त्यावेळेस असं करायचं, f(x) एकदा ग्रेटर द्यायचं +1 लिहायचं. ओके, एकदा f(x) लिहायचं लेस लिहायचं -1 लिहायचं. आणि 1 स्क्वेअर रूट माहिती पण येतो, 1 स्क्वेअर रूट +-1 येतो. ठीक आहे, एकदा काय करणार, ग्रेटर देणार, एकदा लेस देणार. केव्हा करणार असं, ज्या वेळेस जर फंक्शन ग्रेटर दॅन 1 असेल त्यावेळेस असं करायचं. ठीक आहे, जर फंक्शन समजा इथं असं आहे, फंक्शनचा स्क्वेअर लेस दॅन 1 आहे, मग दॅट टाइम काय करायचं, त्यावेळेस काय करणार, सो फंक्शन घ्यायचा. ओके, मग त्याची व्हॅल्यू रेंज काढायची. रेंज कसं काढणार, -1 < f(x) < 1. म्हणजे ह्या फंक्शनची व्हॅल्यू -1 पेक्षा मोठी आहे आणि 1 पेक्षा कमी आहे. ठीक आहे, केव्हा करणार असं, ज्या वेळेस लेस असेल तेव्हा. ओके, ज्या वेळेस स्क्वेअर रूट करत असताना, हे लक्षात राहू दे तुम्हाला. ठीक आहे, सो आता इथं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, मग टेकिंग करा स्क्वेअर रूट. सो काय म्हणून इथं एक्सची व्हॅल्यू एक ग्रेटर दॅन येणार, 1/9 कोणाचा स्क्वेअर रूट आहे, दॅट इज 1/3. ओके, अँड काय येणार, x < -1/3. ठीक आहे, हे असं येणार. सो मग एक्सची व्हॅल्यू जी आहे, आता जर मी मला नंबर प्लेटवर दाखवायचंय, सो नंबर लाईनवर दाखवायचं, मग मी काय करणार बघा, नीट लक्ष द्या, इथं 0 आहे बरोबर, इथं 1 आहे, इथं -1, इथं 1 आहे. ठीक आहे, सो 1/3 म्हणजे कसं असणार, 1 लाईन 2 लाईन 3 लाईन. ठीक आहे, 1 लाईन 2 लाईन 3 लाईन. सो इथं 1/3 असणार, इथं 2/3 असणार, इथं 3/3 म्हणजे 1 असणार. ठीक आहे, इथं काय असणार, -1/3 - 2/3. बरोबर ना, नंबर दिसतात ना, ऍडजस्ट करा थोडं. सो बघा, मला जर नंबर लाईनवर दाखवायचं असेल तर कसं दाखवणार, सो एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1/3 आहे, एक्सची व्हॅल्यू 1/3 कुठे, इथं 1/3 म्हणजे 1/3 पेक्षा जास्त आहे. सो इथून, ओके, इथून जास्त आहे आणि एक्सची व्हॅल्यू ही लेस आहे, लेस म्हणजे -1/3 पेक्षा लेस आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू बघा, लेस म्हणजे -1/3 म्हणजे काय, -1/3 इथं, सो लेस म्हणजे ह्या साईडला जाणार. ठीक आहे, -1/3 < सो एक्सची व्हॅल्यू इकडे येणार. ओके, आणि एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1/3 म्हणजे काय, 1/3 पेक्षा जास्त आहे. सो मला काय प्रूफ करायचं होतं बघा, हे प्रूफ करायचं होतं, 1/3 म्हणजे माझं जे काय आन्सर आहे, 1/3 आणि 1 मध्ये यायला पाहिजे, म्हणजे इन्क्रीजिंग होतंय का बघायचं, 1/3 तर इथं बरोबर, सो इथं बघा, आणि 1 कुठे, इथं, म्हणजे माझं लाईन इथं बरोबर. हा बरोबर, तिकडे तरी इन्क्रीज व्हायला पाहिजे, म्हणजे मी शो काय करतोय, म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी आहे ती 1/3 पासून ते 1 पर्यंत तर इन्क्रीज होतंय बघा, हे प्रूफ केलं ना. सो कुठे गेलं, एक्स ग्रेटर दॅन 1/3 बघा, 1/3 पेक्षा हे इन्क्रीज व्हायला लागलंय. सो म्हणजेच काय, हे जे काय फंक्शन दिलेलं आहे, येस, इट इज अ 1/3 + 1, म्हणजे हे आपण शो केलेलं आहे इथं. ठीक आहे, हे नंबर लाईनवर मी तुम्हाला दाखवलेलं आहे आता जस्ट. सो मी इथं असं लिहू शकतो, सो फंक्शन f(x)
is increasing at 1/3, 1 इन लिहिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे फंक्शन काय व्हायला लागलंय, इन्क्रीज व्हायला लागलंय. कोणत्या कंडिशन मुळे इन्क्रीज होतोय बघा, ह्या कंडिशन मुळे. ह्या कंडिशन ला ते तर तिकडे जाते, ते तर एक्स्ट्रा आहे. ठीक आहे, पण हे तर होतंय ना एक्स ग्रेटर दॅन 1/3, इन्क्रीज तर व्हायला लागलाय. म्हणजे ह्या 1/3 च्या पुढे व्हॅल्यू आहे, म्हणजे हे जे काय व्हॅल्यू आहे त्याच लाईनी वर येते. ठीक आहे, समजला का? चला काढा स्क्रीनशॉट पटकन. क्वेश्चन नंबर सेव्हन्थच आहे. आता याच्यामध्ये काय, फक्त डिक्रीजिंग इन 1/9, 1/3, म्हणजे त्या क्वेश्चनवर तुम्हाला दोन क्वेश्चन म्हणजे असे डिफरंट डिफरंट विचारू शकतात. म्हणजे एकच विचारतील, एक तर इन्क्रीजिंग विचारतील किंवा डिक्रीजिंग विचारतील. ठीक आहे, आता काय विचारलंय, फंक्शन दिलाय इज अ डिक्रीजिंग इन 1/9, 1/3. आता डिक्रीज कसं होतं ते शो करायचंय. ठीक आहे, चला करूया शो. शो दॅट विचारलंय. सो काय येणार, फंक्शन घ्यायचं एफ ऑफ एक्स इक्वल टू फंक्शन काय, 3x + 1/3x. ओके, काय होतंय, डिक्रीजिंग, बरोबर. सो फंक्शन काय असणार, मग एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0 असतो. पण मला पहिले डिफरन्शिएट करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह तर 1 येतं, बरोबर, 3 एज इट इज राहणार. सो -1/3x². आता जस्ट सांगितलं मी ह्याचं डेरिव्हेटिव्ह कसं येतं, सेम तसंच करायचं, बरोबर. म्हणजे मी परत तेच नाही सांगत बसणार, व्यवस्थित लक्षात घ्या तुम्ही स्टार्टिंग पासून. सो ह्याचं डेरिव्हेटिव्ह, ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे आलं. सो आता काय करणार, सो फंक्शन काय, फंक्शन इज डिक्रीजिंग. सो दॅट टाइम एफ डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन 0, बरोबर. सो आता बघा फंक्शन काय आपल्याकडे, फंक्शन म्हणजे हे आहे. सो 3 - 1/3x² < 0. ठीक आहे, मायनस मध्ये तिकडे गेला प्लस. सो काय करणार मग, आता 3 < तिकडे गेला प्लस होणार. सो 1/3x². ठीक आहे, सो आता बघा 3 - 3 = 9, कारण 3 डिवाइड तिकडे गेला मल्टीप्लाय, 9 < 1/x². ठीक आहे, तुम्हाला माहिती हे इथे डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टीप्लाय होणार. सो 9 * x² होणार, 9 * x² होणार. सो 9 मग मल्टीप्लाय येणार, बरोबर, मल्टीप्लाय. सो तिकडे गेलो डिवाइड. सो म्हणजे मी ह्याला असं लिहू शकतो का, x² < 1/9, बरोबर. आता जस्ट मी तुम्हाला काय सांगितलं ह्याच्या अगोदर, काय सांगितलं होतं, जर फंक्शन लेस दॅन 1 असेल, म्हणजे इथं मी व्हॅल्यू काय पण घेतल्या, इथं 4 असेल, काय पण असेल, 4 असेल. ठीक आहे, जर मला याचा जर स्क्वेअर रूट करायचा असेल, फंक्शनला स्क्वेअर आहे, मग काय होणार, फंक्शन मध्ये येणार. सो त्याचे काय करणार तुम्ही, 1 < 1 > असं करावं लागेल. जर मी फंक्शन पासून वाचत असेल तर मी असं बोलणार, फंक्शन इज ग्रेटर दॅन दिस व्हॅल्यू. सो याचा स्क्वेअर रूट काय होणार, -2 + 2. ठीक आहे, -2 > f(x) < 2. ठीक आहे, सो हे प्रोनाउन्शिएशन करताना एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू -2 पेक्षा जास्त आहे आणि 2 पेक्षा कमी आहे. ठीक आहे, जर लेस असेल तर असं लिहायचं, हे लक्षात राहते. सो आता फंक्शन बघा, लेस आहे, < 1/9 आहे. सो मी लिहिणार कसं, मग एक्स मी मध्ये टाकणार, असं करणार, 1/9 कोणाचा स्क्वेअर रूट आहे. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, सो -1/3 and 1/3. ठीक आहे, हे असं लिहिणार. आता बघा नीट लक्ष द्या, एक्स ची व्हॅल्यू आता नंबर लाईन वर तुम्हाला समजून सांगतो. इथं काय 1/9 and 1/3 दाखवायचं ना. ठीक आहे, सो बघा नीट लक्ष द्या, आता 1/9 म्हणजे कसं दाखवणार तुम्ही, पहिले मी 1/3 आणि -1/3 चा त्यांचा ग्राफ सांगतो, नीट लक्ष द्या, नंबर लाईन सांगतो, इथं 0, इथं 1, इथं -1. ठीक आहे, सो इथे एक असणार. सो -1/3 - 2/3 - 1/3, समजा इथं 1 आहे माझा, ठीक आहे, 2/3. ठीक आहे, सो एक्स ची व्हॅल्यू 1/3 पेक्षा कमी आहे. सो म्हणजेच काय, हे जे काय आहे कमी, म्हणजे इथे येणार ह्या साईडला लेस दॅन. ओके, आणि -1/3 पेक्षा एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 1/3 पेक्षा जास्त आहे. सो म्हणजे इथं, ठीक आहे, म्हणजे ह्या आतमध्ये येणार इथं. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या आतमध्येच माझं सोल्युशन येणार. सो आता नीट लक्ष द्या, आता मी हे रफ करून टाकतो.
ठीक है। सो मी तो 1/9 आणि 1/3 सांगतो बघा इथे ना काढायला लागेल व्यवस्थित काढतो मी चला दाखवतो व्यवस्थित तुम्हाला आता समजा इथं -1 आहे इथं 0 आहे इथं 1 आहे सो 1/9 म्हणजे काय आतमध्ये 9 लाईन काढावं लागतील 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9 म्हणजे 1 सो हे 1/9 आहे बरोबर हे 2/9 आहे हे 3/9 आहे 3/9 म्हणजे 1/3 3/9 म्हणजे 1/3 सो 1/3 च्या आतमध्ये व्हॅल्यू आहे बरोबर ना सो 1/9 बघा 1/9 तर याच्या आतमध्येच येते 1/9 आणि 1/3 याच्या आतमध्येच येते सो हे माझं जे काय प्रूफ केलेलं आहे मी -1/3 <x>1/3 हे बरोबर आहे ठीक आहे नंबर लाईन तुम्ही समजून घ्या व्यवस्थित 1/9 आणि 1/3 म्हणजे 3/9 म्हणजे 1/3 सो ह्याच्या आतमध्येच माझी व्हॅल्यू येते बरोबर ना ह्याच्या आतमध्येच माझं सोल्युशन येते म्हणजे जे काय मी काढलेलं आहे आन्सर ते बरोबर आहे ठीक आहे शो केलेलं आहे सो मग कसं लिहिणार सो असं लिहावं लागेल तुम्हाला फंक्शन इज डिक्रीजिंग इन 1/9 1/3 झालं एवढंच लिहायचं तुम्हाला संपला विषय ठीक आहे इझी आहे ना क्वेश्चन नंबर 8/1 बघा व्यवस्थित लक्ष द्या 8/1 ठीक आहे इझीच आहे फक्त नाही का इथं साईन फंक्शन आहे कॉस फंक्शन आहे तसे डेरिव्हेटिव्ह काढायचं आपल्याला बघा कसं आहे ना सो शो दॅट एफ ऑफ एक्स दिस फंक्शन इज इन्क्रीजिंग फॉर ऑल व्हॅल्यू ऑफ एक्स म्हणजे आपल्याला काय दाखवायचं इन्क्रीजिंग फंक्शन दाखवायचं आणि एखादं फंक्शन इन्क्रीज केव्हा असणार आहे जेव्हा एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन इक्वल टू 0 असते तेव्हा आपल्याला आपण काय समजणार की इन्क्रीजिंग फंक्शन आहे ठीक आहे चला व्यवस्थित लक्ष द्या सो फंक्शन लिहितो मी इक्वल टू एक्स मायनस कॉस एक्स आहे ठीक आहे सो अशी व्हॅल्यू आहे ना आता याचं डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स सो ह्याचं डिफरन्शिएट कसं येणार बघा आता एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू एक्स रूट टू काय 1 येणार ठीक आहे मग इथे लिहितो मी 1 मायनस कॉस एक्स रूट टू काय मायनस साईन एक्स कॉस एक्स डेरिव्हेटिव्ह येतं मायनस साईन एक्स सो म्हणजेच काय होणार 1 + sin x मायनस मायनस प्लस होणार ओके सो आता नीट लक्ष द्या बघा 1 + sin x आहे बरोबर फंक्शन काय करायचं आपल्याला इन्क्रीजिंग दाखवायचं मग आता मी काय करतो साईन एक्स पहिले मी ऍज इट इज देतो बघा नीट लक्ष द्या नाव साईन एक्स मी ऍज इट इज देतो कारण फंक्शन मध्ये साईन एक्स आहे ना ठीक आहे मग साईन एक्स ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीये साईन एक्स चा जो काही ग्राफ आहे इथं 1 इथं -1 ठीक आहे सो साईन 0 ला व्हॅल्यू काय असते 0 ओके साईन π/2 ला व्हॅल्यू काय असते 1 असतं ठीक आहे मग माझा ग्राफ असा होत असतो ठीक आहे मॅक्झिमम व्हॅल्यू 1 आहे मिनिमम व्हॅल्यू -1 आहे ठीक आहे 1 म्हणजे ह्या लेवलला 1 येणार ह्या लेवलला -1 म्हणजे तुम्हाला माहिती आहे साईन ग्राफ ची व्हॅल्यू काय येते -1 फार तर फार -1 आणि जास्तीत जास्त 1 म्हणजे त्याच्यामध्येच व्हॅल्यू असते बरोबर ठीक आहे म्हणजे काय असतं -1 आणि 1 च्या आतमध्येच व्हॅल्यू असतं सो -1 पेक्षा व्हॅल्यू मोठी असते ग्रेटर दॅन इक्वल टू ओके आणि साईन एक्स ची व्हॅल्यू 1 च्या आतमध्ये असते -1 पेक्षा जास्त असते आणि 1 पेक्षा कमी असते सो इथे लिहिणार मी <>= ठीक आहे सो साईन एक्स मी ऍज इट इज लिहिला आता साईन एक्स इथं +1 आहे इथं काय आहे +1 मग ऑन बोथ साईड काय करणार ऍडिंग 1 ऑन बोथ साईड सो ऍडिंग वन ऑन बोथ साईड सो हे 1 मी ऍड करतोय काय ऍड करतोय कारण जर मी 1 ऍड केला तर माझा हा फंक्शन इथं भेटेल ना मला f'(x) सो बघा नीट लक्ष द्या -1 <>1 + sin x इथं पण मला 1 ऍड करावं लागेल ना बघा 1 ने ऍड केलं मी इथं पण 1 ऍड करतोय इथं पण 1 ऍड करतोय 1 ऍड केला <>1 + 1 ठीक आहे 1 मध्ये मी 1 मिळवला आणि 1 -1 हे -1 तर ऍज इट इज होता त्याच्यामध्ये 1 ऍड केला याच्यामध्ये 1 ऍड केला याच्यामध्ये 1 ऍड केला का केलं रिझन पण माहिती पाहिजे ना कारण हा जो काही फंक्शन आहे त्याच्यामध्ये फक्त साईन एक्स नाहीये त्याच्यामध्ये फक्त साईन एक्स नाहीये साईन एक्स +1 आहे सो 1 पण पाहिजे इथं सो 1 आहे सो आता काय लिहू शकतो मी
वन माइनस वन जीरो लेस देन इक्वल टू दिस फंक्शन सो एफ डैश ऑफ एक्स ठीक है एफ डैश ऑफ एक्स लेस देन इक्वल टू टू आता मी सांगू शकतो का हे फंक्शन इंक्रीजिंग आहे सांगू शकतो बघा कसं काय सांगणार फक्त तुम्ही एवढं रीड करा एवढं रीड करा फक्त म्हणजेच काय एफ डॅश ऑफ एक्स ही जी काय व्हॅल्यू आहे ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो आहे समजतंय का ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो आणि एखादा फंक्शन ग्रेटर दॅन केव्हा असतो ज्यावेळेस तो फंक्शन इन्क्रीजिंग असेल त्यावेळेस तो फंक्शन काय असणार आहे इन्क्रीजिंग असणार आहे ठीक आहे सो म्हणजेच काय असणार आहे एफ डॅश एफ ऑफ एक्स इज इन्क्रीजिंग फंक्शन इन्क्रीजिंग फंक्शन ओके फंक्शन समजलं काय आता ह्याचा काय घेणं नाही आपल्याला टू चा काय घेणं देणं नाही सो एफ डॅश ऑफ एक्स इथून प्रोनाउन्सिएशन करा इज ग्रेटर दॅन इक्वल टू झिरो म्हणजेच ही टर्म म्हणजेच अशी ठीक आहे समजलं का जर ग्रेटर दॅन इक्वल टू असेल तर फंक्शन इन्क्रीजिंग असणार ठीक आहे दॅट्स ऑल चला काढा स्क्रीनशॉट लवकर आता बघा क्वेश्चन नंबर नाईन जो आहे तिथं काय दिलं तुम्हाला फाइंड द मॅक्झिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग फंक्शन ठीक आहे आता आतापर्यंत आपण काय शिकत आलोय इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग ठीक आहे इन्क्रीजिंग केव्हा असणार आहे ज्यावेळेस एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू ज्यावेळेस एफ डॅश ऑफ एक्सची व्हॅल्यू ग्रेटर दॅन झिरो असेल तर आपण बोलणार फंक्शन इन्क्रीजिंग आहे जर लेस दॅन झिरो असेल तर आपण काय बोलतो डिक्रीजिंग फंक्शन आहे पण क्वेश्चन नंबर नाईन पासून जे आहे ते काय आहेत मॅक्झिमम अँड मिनिममचे क्वेश्चन आहे सो त्याच्यासाठी तुम्हाला स्टेप माहिती पाहिजे की मॅक्झिमम म्हणजेच काय येणार आहे आणि मिनिममचे सम कसे सॉल्व करायचे ठीक आहे मग त्यासाठी मी तुम्हाला एवढे स्टेप दिले जर तुम्हाला हे स्टेप जर येत असतील तरच तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व होणार आहे अदरवाइज सॉल्व होणार नाहीये ठीक आहे किती क्वेश्चन आहेत सहा क्वेश्चन आहेत आता स्टार्टिंगला तर मी दोनच क्वेश्चन घेईन त्याच्यानंतर मी व्हिडिओ स्टॉप करेन ठीक आहे पण हे जर तुम्हाला स्टेप येत नसतील तर तुम्हाला मॅक्झिमा अँड मिनिमा येणारच नाही ठीक आहे म्हणून तुम्ही जे काय आहे म्हणजे आताच विचारून घ्या लाईव्ह चॅटमध्ये काय म्हणजे कसं सॉल्व्ह करायचं वगैरे ठीक आहे पहिले मी एक सम सॉल्व्ह करतो त्याच्यानंतर जर नाही समजलं तर तुम्ही मला बोलू शकता प्रायव्हेट मेसेजला ठीक आहे सो व्यवस्थित लक्ष द्या काय आहे बघा एफ डॅश ऑफ एक्स पहिलं फर्स्ट कंडिशन काय बघा स्टेप फॉर मॅक्झिमा अँड मिनिमा म्हणजे एखादं फंक्शन दिलं असेल केव्हा मॅक्झिमा असणार आहे आणि केव्हा मिनिमा असणार आहे हे माहिती पाहिजे मॅक्झिमा म्हणजे मिनिमम सॉरी मॅक्झिमा म्हणजे मॅक्झिमम आणि मिनिमा म्हणजे मिनिमम ठीक आहे सो लक्ष द्या व्यवस्थित सो एफ डॅश ऑफ एक्स पहिलं काय करणार स्टेप मध्ये जर एखादा फंक्शन दिला असेल त्याचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढायचं डेरिव्हेटिव्ह तर तुम्हाला काढता येतो ऑब्व्हियसली ठीक आहे डेरिव्हेटिव्ह शिकला आपण सो पहिलं डेरिव्हेटिव्ह काढणार फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह नंतर सेकंड स्टेपला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढणार म्हणजे ह्या फंक्शनचंच अगेन डेरिव्हेटिव्ह परत रिपीट करणार ठीक आहे सो आता त्याच्यानंतर मी काय करणार एफ डॅश ऑफ एक्सची जी काय व्हॅल्यू आलेली आहे ह्याची जी काय व्हॅल्यू आलेली आहे सो त्याच्या इक्वल टू झिरो लिहायचं ठीक आहे म्हणजे इक्वल टू झिरो करायचं ठीक आहे म्हणजे सांगता येते इथे क्वाड्रेटिक इक्वेशन आलं असेल इथे जर क्वाड्रेटिक इक्वेशन आलं असेल तर दोन सम दोन सोल्युशन येतील ठीक आहे जर फक्त लिनियर इक्वेशन आलं असेल मग त्यावेळेस एकच व्हॅल्यू येणार म्हणजे मिनिमम एक तरी व्हॅल्यू येणार किंवा जास्तीत जास्त मॅक्झिमम किती व्हॅल्यू येणार टू तरी व्हॅल्यू येणार ठीक आहे लक्षात राहू दे तुम्हाला हे सो थर्ड वाले स्टेप आहे एफ डॅश ऑफ एक्सची जी काय व्हॅल्यू आहे इक्वल टू झिरो करा आणि त्या इक्वेशनला सॉल्व्ह करा इक्वेशनला जर सॉल्व्ह केलं तर तुम्हाला एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटतील ठीक आहे किती व्हॅल्यू दोन ओके हे स्टेप नंबर फोर इझी आहे अवघड काहीच नाही आता पुट इन एफ डबल डॅश ऑफ एक्स एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजे ही जी काय व्हॅल्यू आहे हे ह्या एफ डबल डॅश एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करायची ठीक आहे म्हणजे इथं काय जी काय व्हॅल्यू आली असेल समजा एक्स स्क्वेअर प्लस फाईव्ह आला असेल ठीक आहे समजा आलं एवढं सो एक्सची व्हॅल्यू एकदा पुट करून बघा एकदा ही व्हॅल्यू पुट करा एकदा ही व्हॅल्यू पुट करा जर ही व्हॅल्यू पुट केल्यावर ही व्हॅल्यू पुट केल्यावर एकतर फंक्शन मॅक्झिमा येईल किंवा मिनिमा येईल आणि हे पुट केल्यावर एकतर फंक्शन मॅक्झिमम किंवा मिनिमम आहे ठीक आहे जर समजा ही व्हॅल्यू जर मी इथं पुट केलं समजा माझी व्हॅल्यू नाही का समजा जर इथं पुट केल्यावर ह्याची व्हॅल्यू समजा फाईव्ह आली फाईव्ह मला सांगा एफ डबल डॅश एक्स इज लेस दॅन झिरो म्हणजे काय नेगेटिव्ह व्हॅल्यू आता हे नेगेटिव्ह आहे का नाही
f डबल डैश ऑफ एक्स ग्रेटर दैन जीरो ग्रेटर दैन जीरो जीरो पेक्षा मोटी वैल्यू 1 2 3 4 5 6 7 8 ठीक है म्हणजे पॉजिटिव वैल्यू जर वैल्यू पॉजिटिव आली तर समजायचं फंक्शन देन मिनिमा म्हणजे वैल्यू काय असणार आहे मिनिमम असणार आहे सो समजा 5 आहे सो फंक्शन काय मिनिमम असणार आहे हे लक्षात राहू दे जर ह्याच्यामध्ये वैल्यू जर मी पुट केलं वैल्यू जर पॉजिटिव आली तर समजायचं फंक्शन जे आहे देन मिनिमम ओके समजते का जर वैल्यू जर नेगेटिव आली तर समजायचं म्हणजे समजा ही वैल्यू मी पुट केली हीच वैल्यू पुट केली आणि नेगेटिव आलं तर काय बोललं एफ डबल डॅश ऑफ एक्स इज लेस दॅन झिरो देन मॅक्झिमा सो म्हणजे देन मॅक्झिमम व्हॅल्यू आहे ते काय फंक्शन काय मग मॅक्झिमा आहे ठीक आहे सो त्याच्यानंतर ना हे जे काय झालेलं आहे नंतर ना सेवन स्टेप काय आहे की हीच व्हॅल्यू एफ डॅश म्हणजे त्या फंक्शन मध्ये पुट करायचं एक मिनिट कोणत्या मेन फंक्शन मध्ये पुट करणार कोणत्या फंक्शन मध्ये ह्या फंक्शन सॉरी हे नाही मेन जो फंक्शन आहे आपला मेन जो क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये पुट करायचं एफ ऑफ एक्स ला ठीक आहे फाइंड एफ ऑफ एक्स ठीक आहे म्हणजे ही जी काय व्हॅल्यू आली नाही ही व्हॅल्यू ह्या एफ ऑफ एक्स म्हणजे मेन क्वेश्चन मध्ये पुट करावं लागेल ठीक आहे एक सम झाल्याशिवाय तुम्हाला समजणार नाहीये ठीक आहे म्हणून मी पहिले एक्स नाही का एक सम सॉल्व करून घेतो नंतर तुम्हाला समजेल सेकंड सम कसा ठीक आहे चला एवढं स्क्रीनशॉट काढा पटकन हे बेसिक आहे ना क्वेश्चन नंबर फर्स्ट कडे व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे आता जे मी तुम्हाला स्टेप सांगितले त्या स्टेप नुसार फॉलो करायचे ठीक आहे बघा स्टेप फर्स्ट काय आहे सो फाइंड मॅक्झिमम अँड मिनिमम काढायचे सो फर्स्ट स्टेप काय आहे सो स्टेप फर्स्ट पहिले मी फंक्शन देतो ठीक आहे फंक्शन देतो एफ ऑफ एक्स इक्वल टू दिस फंक्शन सो एफ ऑफ एक्स म्हणजेच मी पहिल्याला वाय इक्वल टू लिहितो वाय इक्वल टू दिस फंक्शन 5x³ + 2x² - 3x ठीक आहे मग स्टेप फर्स्ट मध्ये काय आहे स्टेप फर्स्ट त्याच्यामध्ये आहे डिफरन्शिएट करायचं सो याचं डिफरन्शिएट करा सो दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स येणार ठीक आहे एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच मी असं करणार डी वाय बाय डी एक्स इक्वल टू डी वाय बाय डी एक्स डेरिव्हेटिव्ह काढतोय सो याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 3 खाली घ्या सो 5 3 15x² पॉवर मधून एक लेस केलं ठीक आहे सो प्लस 2 खाली येणार 2 2 4 सो 4x पॉवर मधून एक लेस ठीक आहे सो मायनस एक्स डेरिव्हेटिव्ह कोण येतं सो -3 राहिलं ठीक आहे स्टेप फर्स्ट तर केलं आता स्टेप सेकंड व्यवस्थित करावं लागेल ना ठीक आहे नंतर समजेल तुम्हाला काय काय केलं आपण सो ह्याचं परत डिफरन्शिएट करा सो d²y / dx² = पॉवर खाली सो 30 होणार 30x पॉवर मधून एक लेस म्हणजे 1 प्लस एक्स डेरिव्हेटिव्ह 1 येतं सो 4 तसंच राहणार -3 कॉन्स्टंट आहे सो 0 येणार ठीक आहे स्टेप सेकंड पण केलं आता स्टेप 3 आहे सो दॅट इज स्टेप 3 जे आहे ते एफ डॅश ऑफ एक्स ची व्हॅल्यू इक्वल टू 0 पाहिजे ठीक आहे सो एफ डॅश ऑफ एक्स म्हणजेच काय दॅट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म ठीक आहे फंक्शनचं फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय डीवाय बाय डीएक्स म्हणजेच काय असणार आहे दॅट इज एफ डॅश ऑफ एक्स इक्वल टू 0 ठीक आहे हे लक्षात राहू दे सो ह्याचं डेरिव्हेटिव्ह त्याची व्हॅल्यू 0 घ्यायची सो एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे ही व्हॅल्यू सो ही व्हॅल्यू म्हणजेच हे सो काय ना मग 15x² + 4x - 3 = 0 मग -15 ने 3 ला मल्टिप्लाय करा सो -45 बरोबर सो -45 चे असे फॅक्टर पाडा की ऍडिशन सबट्रॅक्शन 4 यायला पाहिजे सो मग किती येणार 9 आणि 5 बरोबर ठीक आहे 9 आणि 5 सो 9 - 5 नीट लक्ष द्या 15x² + 9x - किती 9 आणि 4 ना ठीक आहे 9 आणि 5 पहिलं 5 लिहितो मी 5x - 5x आहे ना ठीक आहे 9 आणि -5 घेतलं आपण सो -5x घ्या +9 घ्या -3 ऍज इट इज इक्वल टू 0 ठीक आहे सो आता ह्याच्यातून काय कॉमन काढू मी हे तुम्हाला क्वाड्रेटिक इक्वेशन सॉल्व्ह करता यायलाच पाहिजे तरच तुम्ही 12th स्टँडर्ड साठी एबल आहे ठीक आहे चला मी डायरेक्ट काढतो पटकन 5 कॉमन आणि x कॉमन सो राहिलं काय मग
मैनस वन प्लस थ्री कॉमन का थ्री एक्स राहणार मैनस वन राहणार ठीक है इक्वल टू जीरो सो आता काय काय येणार फाइव एक्स प्लस थ्री आणि दुसरा ब्रॅकेट येणार थ्री एक्स मायनस वन इक्वल टू झिरो अजून एक काय येणार मग फाईव्ह एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो ऑर अजून एक काय ना थ्री एक्स मायनस वन इक्वल टू झिरो म्हणजे एक एक्स ची व्हॅल्यू हे थ्री प्लस मध्ये तिकडे गेला मायनस थ्री फाईव्ह मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड सो फाईव्ह झालं ठीक आहे सो ऑर एक्स इक्वल टू मायनस वन आहे तिकडे गेला प्लस वन थ्री मल्टिप्लाय तिकडे गेला डिवाइड सो इथे डिवाइड बाय थ्री ठीक आहे चला एक्सच्या दोन व्हॅल्यू काढल्या हे झालं स्टेप फोर पर्यंत आलो आपण ठीक आहे पहिले वर स्क्रीनशॉट काढा फास्ट मध्ये उलट जास्त आहे की सारखं सारखं एक्सप्लेन करायला खूप अवघड लागतं सो बघा आता चला झालं रफ करू लक्ष टाका हे पण लक्षात ठेवा लागेल ना हे लक्षात ठेवा थर्टी एक्स प्लस फोर ठीक आहे सो आता स्टेप की झाल्या थ्री झाल्या आणि हे स्टेप फोर आहे इथपर्यंत व्हॅल्यू काढणे म्हणजे स्टेप फोर आहे हे लक्षात ठेवा आता स्टेप फाईव्ह स्टेप फाईव्ह म्हणजेच ह्या क्वेश्चन मध्ये स्टेप फोर असणार आहे ठीक आहे ऍक्च्युअली हे स्टेप फोर आहे सो स्टेप फाईव्ह काय स्टेप फाईव्ह म्हणजे स्टेप फोर हे लक्षात ठेवा ठीक आहे सो आता ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करणार एफ डबल डॅश ऑफ एक्स मध्ये व्हॅल्यू पुट करणार सो ही व्हॅल्यू पुट इन एफ डबल डॅश ऑफ एक्स ठीक आहे पुट इन एफ डबल डॅश ऑफ एक्स सो व्हेन एक्स इक्वल टू व्हेन एक्स इक्वल टू मायनस थ्री बाय फाईव्ह घ्या सो ही व्हॅल्यू ह्याच्यामध्ये पुट करा सो काय येतं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर व्हॅल्यू काय आहे थर्टी एक्स प्लस फोर आहे थर्टी एक्स प्लस फोर ठीक आहे चला हे रफ करू नीट व्यवस्थित लागेल ना चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा मग नंतर सांगतो तुम्हाला काय करायचं सो आता व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे सो बघा इथे काय व्हेन एक्स इक्वल टू मायनस थ्री बाय फाईव्ह आता हे कशात पुट करतोय मी सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये व्हॅल्यू पुट करतोय ठीक आहे स्टेप सेकंड मध्ये व्हॅल्यू पुट करतोय सो काय ना डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर म्हणजे ती सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह होतो बरोबर सो आता एक्स ची व्हॅल्यू पुट करा सो काय ना मग सो डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर म्हणजेच काय हे एफ डबल डॅश आहे ठीक आहे एफ डबल डॅश ऑफ एक्स आहे सो थर्टी एक्सच्या जागी मायनस थ्री बाय फाईव्ह ठेवा प्लस फोर एज इट इज सो थर्टी थ्री जा नाईन्टी मायनस नाईन्टी आहे ना मायनस नाईन्टी बाय फाईव्ह प्लस फोर ओके सो हे किती आहे ना दॅट इज फाईव्ह दॅट इज एटीन जा बरोबर मायनस एटीन प्लस फोर म्हणजेच किती मायनस एटीन प्लस फोर दॅट इज मायनस फोर्टीन सो म्हणजे ही व्हॅल्यू जी आहे डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर म्हणजेच एफ डबल डॅश ऑफ एक्स हे नेगेटिव्ह आलं नेगेटिव्ह म्हणजे काय दॅट इज लेस दॅन झिरो आलेला आहे लेस दॅन जर झिरो आला असेल हे लक्षात ठेवा एक्स ची व्हॅल्यू वन बाय थ्री पण आहे ठीक आहे मोठे सम जरासा मोठे व्यवस्थित लक्षात आहे सो एफ डबल डॅश ऑफ एक्स म्हणजे त्याची व्हॅल्यू काय आली लेस दॅन झिरो आहे म्हणजेच नेगेटिव्ह आहे सो नेगेटिव्ह आलेली आहे सो एफ इज सो फंक्शन इज जर नेगेटिव्ह आलेलं असेल तर फंक्शन इज मॅक्झिमम ऍट विच पॉइंट एक्स इक्वल टू मायनस थ्री बाय फाईव्ह ठीक आहे म्हणजे ह्या पॉइंटला व्हॅल्यू मॅक्झिमम येते मॅक्झिमम ऍट एक्स इक्वल टू मायनस थ्री बाय फाईव्ह ओके ह्या पॉइंटला व्हॅल्यू मॅक्झिमम आहे पण मॅक्झिमम आहे पण किती हे माहिती पाहिजे ना सो मॅक्झिमम आहे पण किती व्हॅल्यू आहे हे पण माहिती पाहिजे सो मग आता परत मी ही व्हॅल्यू कशात पुट करणार सो मॅक्झिमम ऍट एक्स इक्वल टू मायनस थ्री बाय फाईव्ह मग लगेच काय करणार फंक्शन घ्यायचा जो मेन फंक्शन आहे आपला मेन क्वेश्चन फंक्शन काय होतं आपला फंक्शन होतं फाईव्ह एक्स क्यूब प्लस टू एक्स स्क्वेअर मायनस थ्री एक्स होतं ठीक आहे सो आता लगेच ही व्हॅल्यू इथं पुट करायचं मग मॅक्झिमम आहे ह्या पॉइंटला पण किती मॅक्झिमम आहे मग ती व्हॅल्यू काढावं लागेल ना सो ती व्हॅल्यू काढण्यासाठी ह्या फंक्शन मध्ये व्हॅल्यू पुट करावं लागते सो मग काय करणार फाईव्ह एक्सच्या जागी मायनस थ्री बाय फाईव्ह ओके त्याचा क्यूब प्लस टू मायनस थ्री बाय फाईव्ह त्याचा स्क्वेअर मायनस थ्री एक्सच्या जागी मायनस थ्री बाय फाईव्ह ठीक आहे सो एक्सच्या जागी मी काय केलं मायनस थ्री बाय फाईव्ह पुट केलं मग हे जर तुम्ही सॉल्व्ह करणार त्यावेळेस त्याचा आन्सर किती येणार माहिती का
सो त्याचा आंसर आहे ना 36/25। ठीक आहे, हे एवढं तर तुम्हाला यायलाच पाहिजे, हे कॅल्क्युलेशन इझी आहे, हे तुम्हाला यायला पाहिजे, हे लक्षात ठेवा। सो एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू किती आली, 36/25। सो मग असं द्यायचं, द मॅक्झिमम व्हॅल्यू, द मॅक्झिमम व्हॅल्यू इज, सो मॅक्झिमम व्हॅल्यू ऍट एक्स इक्वल टू किती व्हॅल्यू आहे, -3/5 इज किती मॅक्झिमम आहे या पॉइंटला, दॅट इज 36/25। ठीक आहे, म्हणजे ह्या पॉइंटला व्हॅल्यू किती, 36/25। चला एवढं स्क्रीनशॉट काढा, नंतर सांगतो काय करायचं। फाईव्ह मध्ये बघा काय सांगतो, नीट लक्ष द्या व्यवस्थित। सो एक्स इक्वल टू 1/3, एक्सच्या दोन व्हॅल्यू भेटल्या होत्या बरोबर। सो एक्स इक्वल टू 1/3 पुट इन f" ऑफ x। ठीक आहे, f" ऑफ x चा व्हॅल्यू तुम्हाला माहिती होतं काय होतं, सो f" ऑफ x इक्वल टू काय होतं, सो त्याची व्हॅल्यू काय होती रे, बघावं लागेल परत एकदा, व्हॅल्यू काय होती, डबल डेरिव्हेटिव्ह काय काढलेलं आपण, दॅट इज 30x+4 काढला होता ना, 30x+4 काढला होता। ठीक आहे, सो आता व्हॅल्यू पुट करा, मग 1/3 पुट करायचं, सो 30 1/3 ओके +4, सो 3 1 3 10 30 बरोबर ना, 30/3 म्हणजे 10 येणार, सो 10+4 दॅट इज 14। सो ही जी काय व्हॅल्यू आहे 14, हे प्लस मध्ये आहे बरोबर ना, ही व्हॅल्यू प्लस मध्ये, म्हणजे प्लस मध्ये म्हणजेच काय, प्लस मध्ये म्हणजेच काय, f(f"x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 0, म्हणजे ग्रेटर दॅन 0 आहे। ठीक आहे, 14 हे 0 पेक्षा जास्त आहे, जर पॉझिटिव्ह जर व्हॅल्यू येत असेल तर समजायचं फंक्शन काय आहे, फंक्शन इज मिनिमम आहे। सो मी असं लिहिणार, द फंक्शन इज मिनिमम ऍट विच पॉइंट, ऍट एक्स इक्वल टू विच पॉइंट, 1/3 ऍट एक्स इक्वल टू 1/3। सो आता मिनिमम आहे या पॉइंटला मांडले, पण मिनिमम आहे पण कितीने मिनिमम आहे हे काढावं लागेल ना। सो आता ही 1/3 जी आहे ते परत मेन फंक्शन मध्ये व्हॅल्यू पुट करा। सो मेन फंक्शन काय, सो f(x) इक्वल टू मेन फंक्शन काय होतं आपलं, परत मेन फंक्शन बघावं लागेल, 5 इथं लिहितो व्यवस्थित, f(x) इक्वल टू, सो दॅट इज हे इकडे हे बाजूला हे क्वेश्चन आहे। ठीक आहे, सो 5x³ + 2x² - 3x। ठीक आहे, याच्यामध्ये पुट करा, सो काय येते बघा, 5 1/3 त्याचा क्यूब प्लस 2 1/3 त्याचा स्क्वेअर आणि हे 1/3। ठीक आहे, 3 3 तर कॅन्सल होणार, सो 5 तसाच, 1 चा क्यूब 1 येणार, 3 चा क्यूब 27 येणार। ठीक आहे, सो इक्वल टू प्लस, आता इथं 2 तसाच, 1 चा स्क्वेअर 1 येणार, 3 चा स्क्वेअर 9 येणार, मायनस हे 1 तसाच। ठीक आहे, हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुम्हाला आन्सर काय भेटेल माहिती का, नीट मागचे ना, मी तुम्हाला डायरेक्ट आन्सर सॉल्व्ह करून सांगतो, याचा आन्सर येत आहे -16/27। ठीक आहे, हे तुम्ही सॉल्व्ह करा, मग इथे लिहा काय ना, द मिनिमम व्हॅल्यू ऍट विच पॉइंट ऍट एक्स इक्वल टू 1/3 इज -16/27, हे लिहा, सेंटेन्स व्यवस्थित लिहा। ठीक आहे, बघा क्वेश्चन आहे इझी, पण फक्त नाही का जास्त आहे ना, स्टेप जास्त आहेत। सो स्टेप तुम्हाला ऍक्च्युली किती सांगितले, 7 स्टेप सांगितले, पण ऍक्च्युली 5 स्टेप मध्येच आन्सर निघून जाईल। ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट, आणि मी एवढं स्टॉप करतो कारण खूप मोठा क्वेश्चन आहे आणि वेळ पण लागतो। ठीक आहे, आणि हा रेग्युलर 8 किंवा 7 वाजता लेक्चर असतं, लेक्चरला या। आता मी नेक्स्ट व्हिडिओ फिजिक्सवर काढेल, तुम्ही सांगा फिजिक्स काढू का मॅथ्स काढू। ठीक आहे, आणि अभ्यास रेग्युलर दाखवा, जर अभ्यास नाही दाखवला तर तुम्हाला मी बोर्डाला पण मदत नाही करणार, म्हणजे लास्टला जे काय, लास्टच्या मंथला जे पेपरचं जे काय असतं ना, काय माहिती आता मेन क्वेश्चन, ते मी तुम्हाला सांगणार, जेवढा तुम्ही अॅटिट्यूड दाखवणार न दाखवण्याचा तेवढा मी पण तुम्हाला दाखवणार। ठीक आहे, जेवढं द्यानार त्याच्या डबल तुम्हाला भेटणार, हे लक्षात ठेवा। जर चांगलं जर मला नाही का चांगलं जर परफॉर्मन्स दाखवत असेल तर मी तुमच्यासाठी नाही का मेहनत घ्यायला तयार आहे, जर तुम्ही नाही का जर अभ्यासच करत नसेल तर मी कशाला करू एफर्ट। ठीक आहे, जसं तुम्ही तसा मी। ओके, चला टाटा बाय बाय।